ज्याच्या होतावर विश्वास नसते आणि बोलण्याचंही जमत असत, चालल्यात असं वाटतं का बाई चालली का हात माहित पडत काल जळगाव येथे दिव्यांग मेळावा व त्यासोबतच शेतकरी मेळावा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे होते. आमदार बच्चू कडू महोदय यांनी काल आपल्या भाषणामध्ये एक शब्द वापरला आणि वक्तव्य केलं आणि ते ज्या पद्धतीने अतिशय स्वतःच्या मस्क्युलिन आयडियोलॉजीला समोर ठेवत केलं. बच्चू कडू महोदयांनी म्हटलं की मी आमदार होणार नाही याची मला पर्वा नाही, पण हल्ली हिजडे सुद्धा आमदार होतात ज्यांच्या चेहऱ्यावर दाढी भिशा नाहीये असे देखील हल्ली आमदार होतात. माननीय बच्चू कडू महोदय मी तुम्हाला जाब विचारू इच्छिते की तुमच्यामध्ये संवेदनशीलता आहे का, आणि तुमच्यात संवेदनशीलता नसेल तर तुम्ही अशा प्रश्नांवर बोलता कसे. सगळ्यात महत्वाची गोष्ट 2014 साली नालसा जजमेंटने हिजड्यांना नागरिकत्व दिलेलं आहे आणि या देशात जन्माला आलेला प्रत्येक नागरिक या देशाच्या संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये सभासदत्व घेऊ शकतो आणि तो आपली डेमोक्रेटिक पॉवर दाखवू शकतो. पण बच्चू कडू महोदय तुमच्याकडून अपेक्षा ठेवायची कशी, कारण गेल्याच वर्षी तुम्ही या पद्धतीचं एक स्टेटमेंट दिलं होतं आणि त्यावेळी तुमच्या बॅनरला आम्ही जोडे मारो आंदोलन केलं होतं, पण यावेळी प्रत्यक्ष गळ्यात जोड्याचा हार घालण्याची वेळ येऊ देऊ नका. हिजडे आमदार होऊ शकतात म्हणजे काय, अहो आम्ही आम्हाला प्रूफ करतोय. महाराष्ट्राचं राजकारण असेल, देशाचं राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्याच क्षेत्रांमध्ये हिजड्यांनी आपली स्वतःची बाजी मारली आहे. एका हिजड्याला पद्मश्री मिळाला आहे. बच्चू कडू महोदय मुझम्मा जोगती यांना पद्मश्री मिळाला आहे, त्या हिजडा आहेत. शबनम मौसी ह्या खासदार राहून चुकल्या आहेत, त्या हिजडा होत्या. आदरणीय गौरी सावंत असतील, आदरणीय सलमा शेख असतील, आदरणीय दिशा पिंकी शेख असतील, अशा अनेक हिजडे स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने मोठे झालेले आहेत आणि तुमच्या पुरुष सत्ताक मेंदूमध्ये आणि पितृसत्ताक सडक्या मेंदूमध्ये जर हिजडे तुमची बरोबरी करतायत आणि स्वतःला प्रूफ करतायत याची खदखद असेल आणि तुम्ही जर कुणाला हे बिरुद म्हणून वापरत असाल तर हजार वेळा विचार करा. बोलत असताना स्वतःला खूप संवेदनशील म्हणून घेता, अगदी फेसबुकवर लाईव्ह जात, चिखलातून चालत असताना, पावसात चालत असताना, मुडकं घर, तुटकं छप्पर, पायी चालणारा, रबरी घालणारा, अशा पद्धतीचा अगदी सामाजिक जाण असलेला नेता तुम्ही स्वतःला म्हणून घेता, तर त्या ठिकाणी आमदार बच्चू कडू महोदय हिजड्यांना या देशाच्या संविधानिक तरतुदीने दिलेला जो काही अधिकार आहे नागरिकत्वाचा, त्या नागरिकत्वाचा अधिकार आणि त्याचा वापर करून हिजडे या देशात आमदारही होते आणि भविष्यात या देशाचा हिजडा एखादा पंतप्रधानही होईल एवढी ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळे स्वतःचे शब्द सांभाळून वापरा. चार अशी बुळबुळीत भाषणं ठोकल्याने कुणी सामाजिक संवेदनशील होत नाही, ती संवेदनशीलता आतून येऊ द्यावी लागते. आम्ही कधी पुरुषांवर टीका करत नाही, आम्ही कधी महिलांच्या विरोधात बोलत नाही, मग तुम्ही हिजड्यांच्या विरोधात बोलणारे कोण? स्वतः लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या मतदारसंघात हिजडे आहेत, तुम्ही ज्या अमरावती विधानसभा क्षेत्रामध्ये हिजडे राहतात आणि हिजड्यांनी स्वतःला प्रूफ केलेला आहे. त्यामुळे बच्चू कडू महोदय स्वतःच्या भाषणबाजीची जर कला एवढी दाखवण्याची हौस असेल तर मग स्वतः कशा पद्धतीने शिंदे गटाच्या मांडीवर आणि भाजपाच्या वळचणीला जाऊन बसलेले आहात, संघवादी आणि मनुवादी विचारधारेच्या वळचणीला जाऊन बसलेले आहात, तर स्वतःची सुटका त्यातून कशी करता येईल याकडे लक्ष द्या. निदान हिजडे स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत, हिजडे स्वतःची तत्व आणि नीतिमत्ता गहाण ठेवत नाहीत, हिजडे प्रामाणिक असतात, हिजडे इमानदार असतात आणि हिजडे दिलेला शब्द पाळतात, कुणासोबत दगाफटका करत नाहीत. आम्ही दगाफटका करणारे नाही आहोत. त्यामुळे हिजडे आमदार झाले तर या देशाचा या राज्याचा कारभार हा सुरूप आणि सुव्यवस्थितच चालेल, आणि एवढंच वाटत असेल तर एकदा हिजड्यांच्या हातात कारभार देऊन बघा. त्यामुळे आमदार बच्चू कडू महोदय तुमच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. लवकरात लवकर या संदर्भामध्ये, काल तुम्ही पत्रकारांसोबत चुकी माफ वगैरे केली, पण चुकी माफ करण्या इथपर्यंत तुमच्या शब्दात तुमची जीभ घसरते कशी का? एका लोकप्रतिनिधीची जीभ घसरणं अर्थातच त्याची संवेदनशीलता दिसणं, आणि त्याची संवेदनशीलता जर इथल्या अल्पसंख्याकांविषयी अशा पद्धतीची असेल तर मग तुम्ही लोकप्रतिनिधी खरंच आहात का, हे प्रश्न उभी करणारी बाब आहे.